नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अहमदनगर जिल्हा परिषद आयोजित मिशन आरंभ 2025 अंतर्गत पंचायत समिती श्रीरामपूरच्या वतीने मी आशिक हुसेन शेख आपला जो घटक आहे तो आहे आज मद्यमान। मद्यमान हा घटक सांख्यिकी मध्ये एकूण 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्या 3 प्रश्नासाठी 6 गुण असतात। तर या 6 गुणांमध्ये मध्यमांवर एक प्रश्न 2 गुणांचा विचारला जातो आणि जे स्तंभालेख आहेत, जोड स्तंभालेख, विभाजित स्तंभालेख, शतमान स्तंभालेख आणि वृत्तालेख, या 4 पैकी एका आलेखावर 2 प्रश्न विचारले जातात। म्हणजे हे 2 प्रश्न आणि हा 1 प्रश्न असे एकूण 3 प्रश्न 6 गुणांसाठी विचारले जातात। तर आज आपण मध्यमान हा एकदम सोपा भाग अभ्यासणार आहोत। तर मध्यमान म्हणजे काय? मध्यमानलाच सरासरी किंवा सरासरी किंवा मध्य किंवा मध्यमान असेही म्हणतात। मध्यमान म्हणजे सरासरी, मध्य किंवा मध्यमान, दिलेल्या सर्व प्राप्तांकांच्या सरासरीला मध्यमान असं म्हणतात। आता उदाहरणार्थ समजा विराट कोहलीने 3 सामन्यांमध्ये सामना क्रमांक 1, सामना क्रमांक 2 आणि सामना क्रमांक 3, 3 सामन्यांमध्ये अनुक्रमे 10, 20 आणि 33 धावा केल्या। म्हणजे बघा, एकूण सामने 3 सामने खेळतो आणि त्या 3 सामन्यामध्ये पहिल्या सामन्यात 10 धावा, दुसऱ्या सामन्यात 20 धावा आणि तिसऱ्या सामन्यात 30 धावा केल्या, तर त्या धावांची सरासरी किती? तर बघा, सरासरी म्हणजे काय? सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद प्राप्तांकांची संख्या। म्हणजे बघा, 10 + 20 + 33 10 + 20 + 33 म्हणजे सर्व धावांची बेरीज छेद एकूण सामने, 3 सामन्यांमधील धावा आहेत या। मग बघा, 10 + 20 = 30 30 + 30 = 60 60 + 30 = 3 63/3 म्हणजेच 21। तर विराट कोहलीच्या धावांची सरासरी किती आली या ठिकाणी? 21। म्हणजे थोडक्यात सरासरी काढायची म्हणजे तुम्हाला जेवढे प्राप्तांक दिले जातात त्या सर्व प्राप्तांकांची बेरीज करायची आणि एकूण प्राप्तांकांच्या संख्येने भाग द्यायचा। आता यानंतर ही सरासरी, हे सूत्र जे आहे ते आपण सर्व सरासरीसाठी वापरू शकतो, पण कधी कधी क्रमवार संख्या असतील। म्हणजे बघा, समजा आता क्रमवार संख्येची सरासरी, दहा, बारा, चौदा, सोळा, वीस, 10, 12, 14, 16, 20 या क्रमवार संख्येची सरासरी आपण 3 प्रकारे काढू शकतो। एक आत्ताच जे सूत्र आपण वापरलंय मध्यमान, मध्यमान बरोबर पहिला प्रकार
बघा, मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज, सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या, एकूण प्राप्तांकांची संख्या। मग आता या ठिकाणी बघा, 10, 12, 14, 16, 20 या सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजे काय? 10 अधिक 12 अधिक 14 अधिक 16 अधिक 20 छेद किती प्राप्तांक आहेत या ठिकाणी? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे एकूण प्राप्तांकांची संख्या किती आहे? 5। मग यांची बेरीज बघा, एकक स्थानची बेरीज 0 आणि 2 2 2 आणि 4 6 6 आणि 6 12 12 आणि 0 म्हणजे 12 2 हात चाल 1 एक आणि एक 2 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 आणि 1 5 5 आणि 2 2 आणि 4 6 6 आणि 6 12 2 हात चाल 1 1 आणि 1 2 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 आणि 1 5 5 आणि 2 8 छेद 2 म्हणजेच बरोबर 2 चौक 8 आणि छेद किती आहे? 5। तर बघा, 5 ने भाग द्यायचा म्हणजे या ठिकाणी 5 1 5 3 उरले, पुढून 2 घेतले म्हणजे 32, 5 6 30 पुन्हा 2 उरले, मग पुढे भाग जात नाही, मग पॉइंट द्या आणि 2 वर 0 घ्या, 5 चौक 20 म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या। परंतु या ठिकाणी उदाहरणामध्ये मला क्रमवार संख्या घ्यायच्या होत्या, तर या ठिकाणी मी 10, 12, 14, 16 नंतर 18 घ्यायला पाहिजे होते। म्हणजे क्रमवार संख्या नसतील तर हे सूत्र सर्वांसाठी वापरता येतं, पण इथं जर मी क्रमवार संख्या घेतली असती म्हणजे 20 च्या जागेवर बघा सारखाच फरक 10, 12, 14 आणि 16 नंतर समजा मी 18 घेतले असते, 16 नंतर 18 घेतले असते म्हणजे या ठिकाणी बघा पुन्हा उदाहरण लिहितो मी हेच, बघा या ठिकाणी याच्या जागेवर 18 घेतले तर याच उदाहरणात आपण 20 च्या जागेवर 18 घेतले तर काय होतं बघा, म्हणजे 2 कमी झाले म्हणजे 80 छेद 5 बेरीज 2 ने कमी होईल बघा, 10 आणि 12 22 14 आणि 16 30 30 आणि 22 52 52 आणि 8 60 आणि हे 10, 12, 14, 16 10 आणि 12 22 22 आणि 30 52 52 आणि 18 70 म्हणजे 70 छेद 5 म्हणजे बघा या ठिकाणी 5 1 5 2 उरले, 20 झाले, 5 चौक 20 म्हणजे या ठिकाणी 14 सरासरी आली, या सूत्रानुसार 14 आली। पण या ठिकाणी समान फरक आहे तर या ठिकाणी सूत्र देखील वापरण्याची गरज नाही। या ठिकाणी क्रमवार संख्या असतील तर तुम्हाला मधोमध येणारी संख्या, मधोमध येणारी संख्या तेच मध्यमान असतं। बघा 10, 12, 14, 16, 18 मधोमध कोणती संख्या आली? 14 म्हणजे मध्यमान किती? 14। त्याच्यानंतर तिसरा प्रकार, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 म्हणजे मध्यमानचं पुन्हा एक सूत्र, क्रमवार संख्यांची सरासरी, क्रमवार संख्यांचं मध्यमान। हे सूत्र फक्त क्रमवार संख्येसाठी वापरायचं, क्रमवार संख्यांचे मध्यमान बरोबर पहिली संख्या, पहिली संख्या
अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन। मग या ठिकाणी पहिली संख्या किती बघा, दहा, शेवटची संख्या आहे अठरा छेद दोन, म्हणजे अठ्ठावीस छेद दोन बरोबर चौदा। म्हणजे थोडक्यात क्रमवार संख्येची सरासरी काढताना आपण तीन प्रकारे, एक आपलं हे नेहमीचं सूत्र, दुसरं मधोमध येणारी संख्या, आणि तिसरं सूत्र पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन। ठीक आहे, तर थोडक्यात मध्यमान काढण्यासाठी तुम्हाला फक्त सूत्र, चार महत्वाचे सूत्र आहेत। थोडक्यात बघा, गणित या ठिकाणी गणिताच्या घनदाट अरण्यातून जाताना आपल्याला माहिती आपल्या हाती सूत्राची बॅटरी असावी, म्हणून या ठिकाणी तुम्हाला मध्यमान काढण्यासाठी जे महत्वाचे सूत्र आहेत ते सूत्र तुम्ही लिहून घ्यायचे आहे। बघा याच्यानंतर बघा महत्वाची सूत्रे, मध्यमान मध्ये सर्वात पहिलं महत्वाचं सूत्र, मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांक। मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांक, एकदम सोपं सूत्र आहे। बघा, जेवढे प्राप्तांक दिले त्या सर्वांची बेरीज करा आणि एकूण प्राप्तांकाने भाग द्या। त्याच्यानंतर याच्यावरूनच सर्व संख्येची जर बेरीज काढायची असेल तर एकूण प्राप्तांक भागिले इकडे घेतल्यानंतर गुणिले होतील। म्हणजे बघा, मध्यमानला सरासरी मानतात, मध्यमान म्हणजेच सरासरी, सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण संख्या। मग सर्व संख्येची बेरीज पण आपल्याला काढता येते, सर्व संख्येची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या। सरासरीला एकूण संख्येने गुणलं तर त्या सर्व संख्येची बेरीज आपल्याला मिळते। आता कधी कधी काय होतं बघा, खूप जास्त प्राप्तांक असतात, मग तेव्हा आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल। हे सूत्र खूप महत्वाचं आहे बघा, मध्य बरोबर समेशन ऑफ, मध्य बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन, म्हणजेच जेव्हा प्राप्तांकांची संख्या जास्त असेल तर वारंवार सारणी तयार करून आपल्याला हे सूत्र त्या ठिकाणी वापरावं लागेल। त्याच्यानंतर हे तुम्हाला अगोदर सांगितलं मी, दिलेल्या सर्व संख्यांमध्ये सारखाच फरक असेल तर दिलेली संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून मधोमध येणारी संख्या काय असते, मध्यमान असते। त्याच्यानंतर बघा, तीन किंवा पाच किंवा सात किंवा नऊ क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी ही मधली संख्या असते। आत्ताच आपण बघितलं दहा बारा चौदा सोळा आणि अठरा याच्या मधोमध येणारी संख्या चौदा होती, म्हणून मध्यमान किती होत, चौदा। आणि त्याच्यानंतर क्रमवार संख्येचे मध्यमान म्हणजे सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन। तर सर्व विद्यार्थ्यांनी या सूत्रांचा स्क्रीनशॉट काढून घ्या। बघा, सर्वात प्रथम हे मध्यमांचं पहिलं सूत्र, मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांक, मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांक। त्याच्यानंतर दिलेल्या सर्व संख्येची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर सर्व संख्येची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या। त्याच्यानंतर हे सूत्र खूप महत्वाचं आहे बघा, मध्य याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या, मध्य बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन, आणि त्याच्यानंतर क्रमवार संख्येचे मध्यमान बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन। म्हणजे आज आपल्याला फक्त चार सूत्र अभ्यासायची आहेत बघा, महत्वाचे फक्त चार सूत्र आहेत बघा। तर चारही सूत्र, पहिलं सूत्र मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या, दुसरं सूत्र सर्व संख्येची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या,
तिसरं सूत्र मध्य बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन आणि चौथं सूत्र आहे क्रमवार संख्येचे मध्यमान बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन. तर बघा आता आपण एक पहिल्या सूत्रावर आधारित उदाहरण बघूया. बघा आता 2024 ला विचारलेला प्रश्न आहे हा. एका विद्यार्थ्याला संकलित चाचणीत मिळालेले विषय निहाय गुण खालील तक्त्यात दिलेले आहेत त्यांचे मध्यमान काढा. म्हणजे एका विद्यार्थ्याचे गुण दिलेले आहेत आणि त्याचं मध्यमान विचारलंय. तर बघा विषय बघा या ठिकाणी आपल्याला विषय दिलेले आहेत मराठी हिंदी गणित विज्ञान सामाजिक शास्त्र आणि गुण कसे गुण मिळालेले मराठीमध्ये 32 हिंदीमध्ये 36 गणितात 48 विज्ञानमध्ये 44 आणि सामाजिक शास्त्र 40. 2024 ला विचारलेला प्रश्न आहे बघा. तर बघा मग आपल्याला काय विचारलंय या गुणांचं मध्यमान काढा. मग मध्यमान या ठिकाणी आपल्याला मध्यमानचं सूत्र आपल्याला माहिती सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. सूत्र काय आहे बघा मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची आता मी सूत्र लिहित नाही सूत्र लक्षात ठेवा तुम्ही सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. बघा प्राप्तांक कोणता आहे पहिला प्राप्तांक 32 अधिक दुसरा प्राप्तांक 36 तिसरा प्राप्तांक 48 चौथा प्राप्तांक 44 आणि पाचवा प्राप्तांक 40 छेद एकूण प्राप्तांकांची संख्या 1 2 3 4 5 छेद 5. मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. आता ही बेरीज करा एकक स्थानची बेरीज बघा 2 आणि 6 8 8 आणि 8 16 16 आणि 4 20 20 म्हणजे 0 हच्चाले 2 दोन आणि 3 5 5 आणि 3 8 8 आणि 4 12 12 आणि 4 16 16 आणि 4 20. छेद किती 5. आणि मग 200 ला 5 ने भाग द्या 5 चौक 20 आणि 5 0 0 म्हणजे ही पहिली पद्धत मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद प्राप्तांकांची एकूण संख्या. आता आपल्याला पुन्हा आणखी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात पण हे मध्यमान काढता येईल. तुम्ही जर निरीक्षण केलं या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या तर बघा सर्वात लहान संख्या कोणती याच्यामध्ये 32 म्हणजे चढता क्रम चढता क्रम. बघा 32 पुढची संख्या कोणती आहे 36 त्याच्यानंतर 36 नंतर क्रमाने येणारी संख्या कोणती आहे 40 त्याच्यानंतर क्रमाने येणारी संख्या 40 नंतर येणारी 44 आणि त्याच्यानंतर क्रमाने येणारी 48. बघा सर्व संख्या चढत्या क्रमाने मांडल्या. मग या ठिकाणी मध्यमान सहजपणे फरक बघा 32 आणि 4 36 36 आणि 4 44 44 आणि 4 48 मग हे सूत्र वापरायची पण गरज नाही. मधोमध आलेली संख्या कोणती संख्या मधोमध आली 40 म्हणून मधोमध येणारी संख्या म्हणजेच मध्यमान बरोबर मधोमध येणारी संख्या म्हणजे किती 40 ही दुसरी पद्धत.
ही पहिली पद्धत. आणि तिसरी पद्धत, जेव्हा अशा क्रमवार संख्या असतात तेव्हा मध्यमांचं सूत्र सांगितलंय तुम्हाला. मध्यमान बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, शेवटची संख्या छेद दोन. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन. पहिली संख्या किती आहे बघा, 32. शेवटची संख्या किती आहे, 48 छेद दोन. 32 आणि 48 यांची बेरीज येते 80 छेद दोन, म्हणजेच मध्यमान किती मिळेल, 40. तर बघा, एकच उदाहरणामध्ये आपण तीन प्रकारे मध्यमान काढले. पहिलं मध्यमानचं सूत्र, सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. दुसरं मध्यमानचं सूत्र, पण या क्रमवार संख्या असेल तरच तुम्ही खालचे दोन सूत्र वापरायचे आहेत. हे सूत्र सर्वासाठी नाही, जेव्हा असा फरक सारखाच असेल, समान अंतर असेल, तेव्हा आपण मधोमध येणारी संख्या किंवा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन हे सूत्र वापरू शकतो. तर मध्यमान बरोबर काय बघा, सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या, किंवा मध्यमान बरोबर क्रमवार संख्यांचं मध्यमान बरोबर मधोमध येणारी संख्या, आणि पुन्हा क्रमवार संख्यांचं मध्यमान पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन. तर या उदाहरणाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, आता याच्यानंतर कधी कधी प्राप्तांक खूप जास्त असतात, प्राप्तांकांची संख्या खूप जास्त असते, मग अशा वेळेस आपल्याला सर्वांची बेरीज करणं शक्य नसतं. मग तेव्हा जेव्हा प्राप्तांकांची संख्या खूप जास्त असेल तेव्हा मध्यमान कसं काढायचं, तर बघा अवर्गीकृत सांख्यिक सामग्रीचा मध्य, म्हणजे प्राप्तांकांची संख्या जास्त असेल तर वारंवारता सारणी तयार करून आपल्याला हे मध्य बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन हे सूत्र वापरून मध्यमान काढता येतं. म्हणजे बघा, उदाहरणार्थ बघा,
हां बघा, टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे हे उदाहरण पुन्हा एकदा समजावून सांगतोय मी. बघा उदाहरण आहे, राजुरी येथील 20 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. आपल्याला संख्या दिलेली आहे बघा, आणि त्यावरून वारंवारता सारणीचा वापर करून आपल्याला मध्य काढायचा, मध्य किंवा मध्यम. तर बघा वारंवारता सारणी या ठिकाणी कशी तयार करायची बघा. सर्वात लहान प्राप्तांक आणि सर्वात मोठा प्राप्तांक क्रमाने लिहिले. मग आता प्रत्येक प्राप्तांक किती वेळा आला बघा, त्याच्यासाठी ताळ्याच्या खुणा करू आपण. बघा पहिला प्राप्तांक एक, मग एकच्या समोर एक ताळ्याची खूण. पुढचा प्राप्तांक काय, चार, चारच्या समोर ताळ्याची खूण. पुढचा प्राप्तांक तीन, तीनच्या समोर ताळ्याची खूण. त्याच्या पुढचा प्राप्तांक पुन्हा आहे चार, चारच्या समोर ताळ्याची खूण. तीन, तीनच्या पुढे ताळ्याची खूण. दोन, दोनच्या समोर ताळ्याची खूण. चार, चारच्या समोर ताळ्याची खूण. दोन, तीन, पाच, दोन, तीन, पुन्हा दोन. हा बघा आता दोन ह्या पाच वेळा झाला तर पाचवी खुणाशी तिरकी रेषेने दाखवतात, म्हणजे पाचचा गट करतात. आता पुढची संख्या तीन, मग तीनच्या पुढे ताळ्याची खूण, ती पण पाचवी खूण आहे, त्यामुळे अशी तिरकी रेषा. पुढे आहे दोन, नवीन गट सुरू करा, थोडं अंतर सोडायचं. पुन्हा बघा एकच्या पुढे दोन खुणा, पुन्हा दोन, म्हणजे दोनच्या पुढे ताळ्याची खूण, आणि एक, म्हणजे प्राप्तांक किती वेळा आलेला आहे मोजा, एक, दोन, तीन, चार. तर प्रत्येक प्राप्तांक किती वेळा आलेला आहे हे दर्शवणारी संख्या म्हणजे वारंवारता, त्याला एफ आय म्हणतात. बघा या ठिकाणी काय आहे एफ आय. एक हा प्राप्तांक, दोन हा प्राप्तांक, पाच आणि दोन सात वेळा आला. तीन हा प्राप्तांक, पाच वेळा आलेला आहे. चार हा प्राप्तांक, तीन वेळा आलेला आहे. आणि पाच हा प्राप्तांक एकदाच आलेला आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आपण मध्यमान काढण्यासाठी आधी वारंवारता सारणी तयार केली. प्रत्येक प्राप्तांक किती वेळा आला, तर एक हा चार वेळा, दोन हा सात वेळा, तीन हा पाच वेळा, चार हा तीन वेळा, आणि पाच हा एक वेळा. त्या प्राप्तांकाला एक्स आय म्हणतात. प्राप्तांकाला काय म्हटलं जातं, एक्स आय. आणि तो प्रत्येक प्राप्तांक किती वेळा आलेला आहे ह्या दर्शवणारी संख्या म्हणजे वारंवारता एफ आय. मग एक्स आय आणि एफ आय यांचा गुणाकार घ्या, एफ आय गुणिले एक्स आय. बघा चार एक चार, सात दुने चौदा, तीन गुणिले पाच, तीन पाचे पंधरा, चार गुणिले तीन, चार त्रिक बारा, आणि पाच गुणिले एक, पाच एक पाच. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता ह्या सर्व प्राप्तांकांची बेरीज, सर्व प्राप्तांकांच्या बेरजेला आपण एन म्हणतो, वारंवारतेची बेरीज. सर्व वारंवारतेची बेरीज म्हणजे एन. बघा सात आणि चार अकरा, अकरा आणि पाच सोळा, सोळा आणि तीन एकोणावीस, आणि एक वीस. एकूण वारंवारता वीस. आणि याच्यानंतर एफ आय गुणिले एक्स आय, म्हणजेच याला म्हणू आपण समेशन ऑफ एफ आय एक्स आय.
चार आणि चार आठ, आठ आणि पाच तेरा, तेरा आणि दोन पंधरा, पंधरा आणि पाच वीस, शून्य हच्चाले दोन, दोन आणि एक तीन, तीन आणि एक चार, चार आणि एक पाच. म्हणजे अशा पद्धतीने प्राप्तांकांची संख्या खूप जास्त असेल तर आपल्याला अशी वारंवार सारणी तयार करायची आणि मग मध्यमांचं एकदम सोपं सूत्र आहे बघा. हे सूत्र याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. मध्यमान बरोबर बघा समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन, समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन हे सूत्र खूप महत्वाचं. याच्यावर आतापर्यंत पाच ते सहा वेळा प्रश्न विचारलेले. मग बघा या ठिकाणी समेशन ऑफ एफ आय एक्स आय या सारणीमध्ये किंमत दिसते आपल्याला पन्नास, छेद एन, एन ची किंमत किती आहे बघा वीस. पन्नास ला वीस ने भाग द्या, शून्य शून्य कट होईल आणि पाच ला दोन ने भागा. आता बेच्या पाड्यात पाच येत नाही, मग पाचच्या अगोदर कोणती संख्या येते चार, बे दुने चार. पण एक उरला पुढं आणि पुढं संख्या नाही, मग पॉइंट द्या आणि एक वर शून्य घ्या, दहा झाले, बे पंचे दहा. तर बघा मध्यमान बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन. म्हणजे आता आपलं हे पुढचं सूत्र. याच्या आधी आपण मध्यमान काढण्याचे तीन सूत्र बघितले. पहिलं सूत्र मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. त्याच्यानंतर क्रमवार संख्यांचं मध्यमान म्हणजे मधोमध येणारी संख्या, किंवा क्रमवार संख्यांचं मध्यमान बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन. आणि हे महत्वाचं सूत्र, याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो बघा. तर आता बघा तुम्हाला पण अशी वारंवार या संख्या नाही दिल्या जात, डायरेक्ट ताकद दिलं जातो, एक्स आय दिलं जातं, एफ आय दिलं जातं आणि विचारलं जातं मध्यमान काढा. ठीक आहे, तर त्या प्रकारचं एक उदाहरण बघू. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही सर्वांनी. काढलाय बघा. आता आत्ताच तुम्हाला जे सूत्र सांगितलं त्या सूत्रावर आधारित मी सांगितलं तुम्हाला, आतापर्यंत बऱ्याच वेळा याच्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. कोणतं सूत्र? मध्यमान बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन या सूत्रावर आधारित असा प्रश्न विचारला. आता हा 2018 साली विचारलेला प्रश्न आहे बघा. काय उदाहरण आहे? एका संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या 100 मुलांचे वय दर्शवणारी वारंवारता सारणी दिली आहे. म्हणजे आपल्याला इथं वारंवारता सारणी तयार करायची नाही, ती परीक्षेला बऱ्याच वेळा दिली जाते. मग इथं दिलेली आपल्याला बघा वय दिले आणि त्यावरून त्यांच्या वयाचं मध्यमान काढा. आणि या ठिकाणी बघा दोन अचूक पर्याय निवडा. आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहे. पर्याय काय आहे बघा? 9.5 म्हणजे 9.5 वर्ष, 10 वर्ष 3 महिने, 10.25 वर्ष आणि 9 वर्ष 6 महिने. तर आपल्याला काय दिलंय? वय आणि वारंवारता. म्हणजे आपल्याला प्राप्तांक दिले आणि तो प्राप्तांक किती वेळा आलेला आहे, म्हणजे 8 वर्ष वय असणारे किती विद्यार्थी आहे किंवा किती मुलं आहे? 20. 10.5 वर्ष वय असणाऱ्या मुलांची संख्या किती आहे? 30. मग जे प्राप्तांक दिले जातात त्याला म्हणतो आपण एक्स आय. त्याला काय म्हणायचं? एक्स आय. जे प्राप्तांक दिले त्याला एक्स आय. आणि तो प्राप्तांक किती वेळा आलेला आहे त्याला म्हणतात वारंवारता. म्हणजे तो प्राप्तांक आलेला आहे त्याला काय म्हटलं? वारंवारता. म्हणजे वारंवारता म्हणजे काय? एफ आय.
आणि मग आता आपलं सूत्र लक्षात आहे तुमच्या, मध्यमान बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन, एन म्हणजे एकूण वारंवारता, आणि एफ आय एक्स आय चा गुणाकार आपल्याला करावा लागेल. मग या ठिकाणी मी याच्यातच पुढं बघा गुणाकार घेतो, एफ आय आणि एक्स आय यांचा गुणाकार घ्यायचा आहे, म्हणजे आपण याच्या पुढंच कॉलम करू एफ आय गुणिले एक्स आय, एफ आय गुणिले एक्स आय. हे एफ आय म्हणजे वारंवारता. बघा मग एफ आय आणि एक्स आय चा आपल्याला गुणाकार घ्यायचा आहे. मग बघा या ठिकाणी आहे 8 गुणिले 20, 8.0 म्हणजेच 8 पूर्णांक आहेत. 0.0 म्हणजे त्याला काय अर्थ नाही, फक्त पूर्णांक संख्या विचारात घ्या. मग 8 गुणिले 20, 800 आणि 8 दुणे 16, 160. पुढचा गुणाकार 10.5 गुणिले 30, 10.5 गुणिले 30. म्हणजे बघा या ठिकाणी कच्चा गुणाकार आपण करू शकतो किंवा डायरेक्ट पण गुणता येईल आपल्याला. हा 0 105 0 0, त्याच्यानंतर 105 त्रिक, किंवा 3 ने 105 ला गुणा, किंवा 105 त्रिक डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. म्हणजे बघा 3 5 15, 5 7 1, 3 0 0 हातचा 1 जसाच्या तसा, आणि 3 1 3. पण याच्यामध्ये एक दशांश स्थळ आहे. 30 गुणिले 10.5 ह्या गुणाकारामध्ये पॉइंट नंतर 1 अंक आहे, एक दशांश स्थळ आहे. तर गुणाकारामध्ये पण एक दशांश स्थळ आपल्याला घ्यावं लागेल, म्हणजे 315 नंतर इथं काय करावं लागेल, 1 अंकाच्या अगोदर इथं पॉइंट द्यावा लागेल. म्हणजे 10.5 गुणिले 30 हा गुणाकार प्रत्यक्षात किती आला, तो 315. 10.5 गुणिले 30 हा गुणाकार किती आलाय, 315. आता त्याच्यानंतर 12.0 आणि 25 चा गुणाकार, म्हणजेच 12 आणि 25 चा गुणाकार. बघा 12 ने 25 ला गुणायचं, 12 5 60, 60 म्हणजे 0 7 6. आता 12 ने 2 ला गुणायचं, 12 2 ने 24, 24 आणि 7 6 किती झाले, 30, म्हणजे 300. 12 आणि 15 चा गुणाकार 300. त्याच्यानंतर 7 गुणिले 25, 25 7 175, किंवा येत नसेल तर 7 ने गुणा, 7 5 35, 5 7 3, 7 2 ने 14, 14 आणि 3 17. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने वारंवारता सारणी दिली, तर तुम्ही लक्षात ठेवायचं एफ आय आणि एक्स आय चा गुणाकार करायचा, आणि मग मध्यमांचं सूत्र, सूत्र खूप महत्वाचं आहे बघा. मध्यमान वारंवारता सारणीवरून मध्यमान काढण्याचं सूत्र, समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन. समेशन ऑफ एफ आय एक्स आय म्हणजे काय, या सर्व एफ आय एक्स आय ची सम, सम म्हणजे बेरीज. समेशन ऑफ एफ आय एक्स आय यांची बेरीज म्हणजे समेशन ऑफ एफ आय एक्स आय, आणि एन, एन म्हणजे एकूण वारंवारता, या सर्व वारंवारतेची बेरीज. बघा 25 आणि 25, 50 50 आणि 30, 80 80 आणि 20 100, यांची किंमत आहे 100. समेशन ऑफ एफ आय एक्स आय, सर्व एफ आय एक्स आय ची बेरीज, 5 आणि 5 10 0 7 1. आता दशक स्थानची बेरीज, 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, आणि आपला हातचा 1 म्हणजे किती झाले, 15. 5 7 1, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5 5 आणि 3, 8 8 आणि 1 9. म्हणजे या ठिकाणी बघा, समेशन ऑफ एफ आय एक्स आय मिळालं 950, यांची किंमत मिळाली 100, आणि आता आपल्याला मध्यमान सहज काढता येईल. बघा तर मध्यमांचं सूत्र, वारंवारता सारणीवरून मध्यमान काढण्याचं सूत्र काय सूत्र आहे बघा,
summation of fi xi छेद n. समेशन एफ वाय एक्स आय ची किंमत किती आहे 950 म्हणजे 950 छेद n, n म्हणजे एकूण वारंवारता किती आहे 100. आता 950 ला 100 ने भागायचं, 0 0 कॅन्सल. आता 95 ला 10 ने भाग द्या, बघा 10 9 90. पण 95 होते म्हणजे आपण 90 पर्यंतच भाग दिला म्हणजे उरले किती 5. मग पॉइंट द्या आणि 5 वर 0 घ्या, 50 झाले. 10 5 50. पण हे काय आहे? वर्ष. हे काय आहे? वर्ष. 9.5 वर्ष, 9.5 वर्ष. मग हा पर्याय आहे का याच्यात? तर आहे बघा. कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय 9.5 वर्ष. पण आपल्याला सांगितलं काय? दोन अचूक पर्याय निवडा. हा एक पर्याय झाला 9.5, आणि आणखी एक पर्याय कोणता आहे? तर 9.5 वर्ष. मग 9 वर्ष आणि अर्धा वर्ष. मग अर्धा वर्ष म्हणजे किती महिने? एका वर्षाचे 12 महिने होतात. मग अर्धा वर्ष म्हणजे किती महिने? 6 महिने. मग 9.5 वर्ष म्हणजे किती वर्ष आणि किती महिने? 9 वर्ष आणि 6 महिने. मग 9 वर्ष आणि 6 महिने या ठिकाणी पर्याय आहे बघा. म्हणजे 9.5 वर्ष हे दोन प्रकारे आपल्याला लिहिता येतात, एक 9.5 वर्ष आणि दुसरं 9 वर्ष 6 महिने. म्हणजे पर्याय क्रमांक 1 व 4. म्हणजे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक आणि पर्याय क्रमांक 4. सर्व विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतलाय स्क्रीनशॉट काढून. याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा. हे उदाहरण देखील त्याच प्रकारातलं आहे. काय सांगितलं या ठिकाणी बघा. आपल्याला एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचं वजन किलोग्राम मध्ये दिलेलं आहे, आणि इथं पण आपल्याला दोन पर्याय निवडायचं आहे, याचं पण मध्यमान काढायचं आहे. तोच प्रकार आहे या ठिकाणी पण. म्हणजे आपल्याला वारंवारता सारणी दिलेली आहे. मग वारंवारता सारणी दिली तर आपल्याला माहित आहे, आता या ठिकाणी सुरुवातीला जे दिलेलं आहे प्राप्तांक त्याला म्हटलं जातं एक्स आय. तो प्राप्तांक किती वेळा आलेला आहे त्याला म्हटलं जातं एफ आय. मग एक्स आय एफ आय दिलेला आहे, आपल्याला मध्यमान काढायचं. मग याला जोडून आपण तिसरा स्तंभ गुणाकाराचा घेतो, या दोन्ही स्तंभाचा गुणाकार करतो. म्हणजे आपण काय करतो? एफ आय गुणिले एक्स आय. तर बघा एफ आय आणि एक्स आय 20 गुणिले 11, 11 0 0 11 2 22. त्याच्यानंतर 21 गुणिले 8, 8 1 8 आणि 8 2 16, 22 1 22. एफ आय एक्स आय चा गुणाकार केला, त्याच्यानंतर आपलं मध्यमांचं सूत्र काय आहे? समेशन ऑफ एफ आय एक्स आय आणि त्याला एन ने भागायचं. समेशन ऑफ एफ आय एक्स आय म्हणजे सर्व एफ आय एक्स आय ची बेरीज. बघा 8 आणि 2 10, 0 हा चाल 1, 2 आणि 1 3, 3 आणि 6 9 9 आणि 2 11, 1 पुन्हा चाल 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 410. त्याच्यानंतर सर्व वारंवारतेची बेरीज म्हणजेच एन, 11 आणि 8 19 19 आणि 1 20. म्हणजे अशा पद्धतीने समेशन ऑफ एफ आय एक्स आय मिळालं, एन मिळाला, आणि मग आता मध्यमान. बघा मध्यमान बरोबर
सूत्र आहे समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन म्हणजेच बरोबर 410/20 410/20 शेवटचं शून्य कट करा आणि 41 दोनने भागा 41 दोनने भागायचं म्हणजे एकदम सोपं काम 41 निम्मे करायचे दोन समान भाग करायचे मग 40 निम्मे 20 41 निम्मे किती 20.5 20.5 पण एकाशामध्ये आहे किलोग्रॅम मध्ये आहे 20.5 किलोग्रॅम मग याच्यात पर्याय आहे का 20.5 किलोग्रॅम तर बघा आहे पर्याय क्रमांक 2 20.5 किलोग्रॅम पण इथं पण आपल्याला सांगितलं काय सांगितलं 2 अचूक पर्याय निवडा मग 20.5 किलोग्रॅम म्हणजे किती 20 किलोग्रॅम आणि अर्धा किलोग्रॅम मग आता वरचा अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅम तर 500 ग्रॅम म्हणजे 20.5 किलोग्रॅम हे आणखी एका प्रकारे सांगता येईल आपल्याला 20 किलो आणि 500 ग्रॅम तर दुसरा पर्याय बघा 20 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम आहे का तर आहे कितवा पर्याय आहे चौथा तर अशा पद्धतीने थोडक्यात या ठिकाणी आपण आता दुसरं जेव्हा जास्त वारंवारता असत किंवा वारंवारता सारणी दिली जाते तेव्हा देखील मध्यमान कसं काढायचं हा भाग बऱ्याच वेळा प्रश्न बघा आता इथं 2021 विचारलेला त्याच्या आधीचा पण आपण बघितला तो पण विचारलेला आहे म्हणजे आतापर्यंत हा प्रश्न या प्रकारावर आधारित प्रश्न 6 ते 7 वेळा विचारलेला आहे एकदम सोपं सूत्र आहे बघा मध्यमान बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन आता याच्यानंतर असे प्रश्न आणखी बऱ्याच वेळा विचारलेले आहे त्यामुळे आता हे जास्त उदाहरणं न घेता तुम्हाला मी गृहपाठासाठी याच्यावर आधारित प्रश्न देणार आहे त्याचप्रमाणे आता आणखी एक शेवटचा प्रकार आपला राहिलाय म्हणजे आपल्याला सरासरी दिली जाते आणि एखाद्या प्राप्तांकाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं त्याच्याविषयी काहीतरी प्रश्न विचारलं तर बघा तो प्रकार याचा स्क्रीनशॉट घ्या बघा सरासरी आपल्याला दिली जाते सरासरी आपल्याला दिली जाते आणि त्याच्यावरून बेरीज काढायची असते तर सूत्र काय आहे बघा सर्व संख्येची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या सर्व संख्येची बेरीज बरोबर सरासरी गुणिले म्हणजे तुम्हाला सरासरी जर माहिती असेल आणि एकूण संख्या किती असेल तर त्या सर्व संख्येची बेरीज किती आहे आपल्याला कळतं आता उदाहरणार्थ बघा 5 संख्येची सरासरी 150 असेल 5 संख्येची सरासरी 150 असेल तर त्या 5 संख्येची बेरीज किती तर आपल्याला सूत्र माहिती सरासरी गुणिले एकूण संख्या 150 गुणिले 5 म्हणजे किती 750 म्हणजे सरासरी माहिती असेल आणि एकूण प्राप्तांक माहिती असेल तर त्या सर्व प्राप्तांकांची बेरीज आपल्याला काढता येते आता बघा याच्यावर आधारित पुढचं उदाहरण बघा एका नावेत सरासरी 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुले बसलेली आहे एका नावेत सरासरी 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुले बसलेली आहेत नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलोग्रॅम आहे तर नावाड्याचे वजन किती म्हणजे आपल्याला त्या नावेमध्ये किती मुलं बसलेली आहे 40 मुलं बसलेली आणि त्या प्रत्येक मुलाचं वजन म्हणजे सरासरी वजन आहे ते किती आहे सरासरी 25 किलोग्रॅम आहे प्रत्येक मुलाचं वजन किती आहे
सरासरी 25, मग असे 40 मुलं आहे, मग 40 मुलांचं मिळून वजन आपल्याला त्याच्यावरून समजणार आहे. मग बघा, 40 मुलांच्या वजनाची बेरीज आपल्याला मिळते. बघा, 40 मुलांच्या वजनांची बेरीज, 40 मुलांच्या वजनाची बेरीज कशी मिळते? 40 मुलांच्या वजनांची बेरीज, तर 40 मुलांची सरासरी दिलेली किती आहे? सरासरी 25. मग आपल्याला काय करावं लागेल? 40 गुणिले म्हणजे मुलांची संख्या गुणिले सरासरी 25. 40 गुणिले 25, 25 00 आणि 25 चोक 100, म्हणजे या ठिकाणी 40 मुलांच्या वजनांची बेरीज, जे मुलं त्या नावेमध्ये बसलेले होते, 40 मुलं बसलेले होते आणि त्यांचं सरासरी वजन होतं 25 किलोग्रॅम, म्हणजे प्रत्येक मुलाचं 25 25 असं समान वाटणी केली, तर त्या 40 मुलांच्या वजनाची बेरीज किती झाली? 40 गुणिले 25 म्हणजे 1000 किलोग्रॅम. आता काय केलं त्याच्यानंतर? नावाड्यासह सर्वांचं सरासरी वजन 26 किलोग्रॅम आहे, म्हणजे तो नावाडी पण त्याच्यात धरला आपण, तर ते 40 मुलं आणि नावाडी असे आता किती जण झाले? 41. मग त्या 41 जणांच्या वजनाची बेरीज, त्या 41 जणांची सरासरी किती आहे? 26. मग 41 जणांच्या वजनांची बेरीज, वजनांची बेरीज म्हणजे 41 कोण? ते 40 मुलं आणि नावाडी यांच्या वजनाची बेरीज. पुन्हा एकूण संख्या किती आहे? 41. पण सरासरी वजन प्रत्येकाचं किती आहे? ते वाढलेलं आहे. नावाडी बसल्यामुळं सरासरी वजनामध्ये किती वाढ झाली? आधी 25 होता, आता 26 झालं, म्हणजे गुणिले 26. मग 41 गुणिले 26 हा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. बघा, 26 1 26, 6 8 2, 26 चोक 104 आणि ते 2 म्हणजे 106, म्हणजे नावाड्यासह त्या 40 मुलं आणि नावडी यांच्या वजनाची बेरीज झाली 1066 किलोग्रॅम. मग आता बघा, 40 मुलांच्या वजनाची बेरीज 1000 होती आणि त्याच्यानंतर ती 40 मुलं आणि एक नावडी अशा 41 जणांच्या वजनाची बेरीज 1066 आहे. मग नावाड्याचं वजन किती असेल? तर बघा, म्हणून नावाड्याचे वजन, नावाड्याचे वजन बरोबर या 41 जणांच्या वजनाच्या बेरजेमधून 40 मुलांचं वय कमी करा, 1066 वजा 1000 म्हणजे बरोबर 66 किलोग्रॅम. मग 66 किलोग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर बघा, या प्रकारावर देखील प्रश्न विचारले जातात. आता हेच उदाहरण आणखी एक सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. बघा, हेच उदाहरण आणखी एका प्रकारे सोडवता येईल, म्हणजे डायरेक्ट नावाड्याचं वजन कसं काढायचं तर त्याचं सूत्र आपल्याला लिहिता येईल. बघा, नावाड्याचे वजन म्हणजे रीत दुसरी, बघा नावाड्याचं वजन कसं काढता येईल. तर या ठिकाणी जी सरासरी दिली त्या सरासरीमधील फरक घ्यायचा, सरासरीमधील फरक
सरासरी मधील फरक गुणिले विद्यार्थी संख्या, गुणिले विद्यार्थी संख्या आणि अधिक नवीन सरासरी, अधिक नवीन सरासरी। तर बघा सरासरी मधील फरक म्हणजे सरासरी मध्ये झालेली वाढ। अगोदर सरासरी 25 होती, त्याच्यानंतर सरासरी वजन किती झालं 26, म्हणजे किती किलोने वाढ झाली 25 चे 26 झाले, म्हणजे सरासरी मध्ये झालेली वाढ किती आहे 1। गुणिले विद्यार्थी संख्या, किती विद्यार्थी होते 49। आणि अधिक नवीन सरासरी, नवीन सरासरी किती झालेली आहे 26, म्हणजे बरोबर 40 अधिक 26 म्हणजेच बरोबर 66 किलोग्रॅम। तर बघा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवता येईल। म्हणजे अगोदर तुम्हाला सरासरी आणि एकूण संख्या माहिती असेल तर त्या सर्वांची बेरीज काढता येते। तर या सूत्राचा उपयोग करून आपल्याला अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येतात। तर याच प्रकारचं आणखी एक शेवटचं उदाहरण बघा, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा। बघा 2019 ला विचारलेला प्रश्न आहे हा। एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 13.5 वर्ष आहे, त्यामध्ये वर्ग शिक्षकाचं वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती असेल? आणि 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत। म्हणजे बघा 41 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे 13.5 वर्ष, वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं म्हणजे एकूण संख्या 42 झाली, त्या 42 जणांची सरासरी 6 महिन्यांनी वाढते। मग अगोदर 13.5 वर्ष होते म्हणजे किती होईल सरासरी, 6 महिने म्हणजे किती वर्ष वाढेल 1/2 वर्ष, म्हणजे 13.5 वर्षाचे किती होईल 14 वर्ष सरासरी होईल, तर वर्ग शिक्षकाचे वय किती? तर बघा मग आपण पहिली पद्धत वापरू या ठिकाणी। एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 13.5 वर्ष, म्हणून त्या 41 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज, 41 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज बरोबर। आता हे 41 विद्यार्थ्यांची सरासरी माहिती आहे आपल्याला, मग त्या सरासरीला फक्त 41 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज म्हणजे काय करावं लागेल, 41 गुणिले सरासरी 13.5, म्हणजे बघा बरोबर 41 ला 13.5 ने गुणायचं। मग बघा 135 135 5 हच्छ्याले 13 135 चोक, म्हणजे आपण हा गुणाकार उभ्या मांडणीने पण करून घेतला तरी चालेल कारण मोठा गुणाकार आहे तो। तर बघा या ठिकाणी आपण गुणाकार करून घेऊया, 135 गुणिले 41, 135 गुणिले 41 आणि 1 दशांश स्थळ आहे या ठिकाणी 13.5 आहे ते। बघा 1 5 5, 1 3 3, 1 1 1, म्हणजे 135 135, त्याच्यानंतर 4 ने गुणा 135 ला, 4 5 20, 0 8 2, 4 3 12 आणि 2 14, 4 7 1, 4 1 4, 4 आणि 1 5 आणि यांची बेरीज 5 3 5 5 आणि 1 दशांश स्थळ म्हणजे 553.5,
त्रेपन्न पॉइंट पाच वर्ष, 41 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज, 41 गुणिले 13.5 केलं तर तो गुणाकार किती आलाय बघा, 553.5. आता याच्यानंतर काय केलं बघा, वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं, ते 41 विद्यार्थी होते त्यांच्यात वर्ग शिक्षक वाढले म्हणजे किती जण झाले, 42. मग 42 जणांच्या वयांची बेरीज, 42 जणांच्या वयांची बेरीज बरोबर. हे 42 जण म्हणजे कोण, 41 विद्यार्थी आणि वर्ग शिक्षक यांच्या वयांची बेरीज. मग काय पुन्हा सूत्र तेच, एकूण संख्या गुणिले सरासरी, एकूण संख्या 42 आहे आणि सरासरी किती त्या 42 जणांची, तर बघा 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्ष, त्यामध्ये वर्ग शिक्षकाचं वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयांची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. मग 13.5 वर्ष होते, 6 महिने वाढले म्हणजे अर्धा वर्ष वाढलं, 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष. मग 13.5 आणि अर्धा म्हणजे सरासरी 14 झाली, म्हणजे गुणिले किती, 14. बघा 14 दुणे 28, 8 हच्चेले 2, 14 चोक 56 आणि 2 14 चोक 56 आणि 2 58. म्हणजे या ठिकाणी 42 जणांच्या वयांची बेरीज किती झाली, 588. मग 42 जणांच्या वयाची बेरीज 588, 41 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज 553.5, तर वर्ग शिक्षकाचं वय किती, तर बघा वर्ग शिक्षकाचे वय, वर्ग शिक्षकाचे वय, मग बघा सुरुवातीला 41 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज 553.5 आणि 42 जणांच्या वयाची बेरीज म्हणजे ते 41 विद्यार्थी आणि वर्ग शिक्षक यांच्या वयांची बेरीज आहे 588. तर मग याच्यातून या 42 जणांमधून 41 विद्यार्थ्यांचं वय कमी करा, म्हणजे काय करावं लागेल बघा, 588 वजा 553.5. आता ही पॉइंटची वजाबाकी पण जमली पाहिजे, इकडे एक दशांश स्थळ आहे पण इकडे दशांश स्थळ नाही, मग काय करावं लागेल, तर 588 एक दशांश स्थळापर्यंत मांडता आले पाहिजे, त्याची किंमत न बदलता बघा या ठिकाणी उभ्या मांडणीने मी वजाबाकी करतो. मग 588 हे एक दशांश स्थळापर्यंत कसे लिहिता येतील, 588.0 आणि वजा 553.5. आणि आता सहज वजाबाकी आपल्याला करता येईल, शून्यामधून 5 जात नाही, इकडून 1 हातचा घ्या म्हणजे इथं उरले 7, इथं झाले 10, 10 तून 5 गेले 5 पॉइंट खाली पॉइंट, 7 तून 3 गेले 4, 8 तून 5 गेले 3, 5 तून 5 गेले 0, 34.5 वर्ष. मग 34.5 तरी तर पर्यायच दिसत नाही, कुठं आहे बघा. मग आपल्याला अगोदर एक उदाहरण झालंय आपलं असं वयाचं, 34.5 म्हणजे 34.5 वर्ष, 34 वर्ष आणि अर्धा वर्ष, पण अर्धा वर्ष महिन्यात रूपांतरित करा, एका वर्षाचे 12 महिने वाहतात तर अर्धा वर्षाचे किती महिने, 6 महिने, म्हणजे किती झालं मग, 34.5 वर्ष. मग 34.5 वर्ष म्हणजे किती वर्ष किती महिने, तर बरोबर काय, 34 वर्षे आणि किती महिने, 6 महिने. मग कोणता पर्याय आहे बघा, पर्याय क्रमांक 2. तर हा प्रश्न 2019 ला विचारलेला होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्वाचे 4 सूत्र अभ्यासले, ते सर्व सूत्राचा एक स्क्रीनशॉट आपण घेतलेलाच असेल, ते आणि याच्यावर 2 मार्काला एक प्रश्न हमखास विचारला जातो, तुमच्या लक्षात आलेलं असेल
की आता बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहे, तर आता राहिलेले जे प्रश्न आहे जे बोर्डाच्या परीक्षेत पण स्कॉलरशिप परीक्षेत विचारलेले आहेत, तर ते तुम्ही सोडवा. आपण सर्व प्रकारच्या उदाहरणांचा सराव घेतलेला आहे. तर बघा, तुम्हाला सोडवण्यासाठी गृहपाठ देतोय मी. त्या गृहपाठामध्ये एकूण 10 उदाहरणं आहेत, ते सर्व तुम्ही सोडवा. त्याचप्रमाणे ग्रुपवर पण तुम्हाला गुगलची लिंक मिळेल, ती पण तुम्ही सोडवा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तर बघा, गृहपाठासाठी तुम्हाला पुढचे काही प्रश्न देतो, याचा स्क्रीनशॉट अगोदर काढून घ्या. बघा, गृहपाठ आहे, सरावासाठी प्रश्न आहे, 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. एकेका प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एका वर्गातील 60 मुलांच्या वयांची नोंद करून ती, म्हणजे वारंवार तर सारणी दिलेली आहे, त्याच्यावरून मध्यमान विचारलेलं 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण पण त्याच प्रकारचं आहे. बघा, 2020 ला विचारलेला प्रश्न आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं ते वारंवार सारणी दिली जाते आणि त्याच्यावर मध्यमान विचारलं जातं. मध्यमानचं सूत्र लक्षात ठेवा. बघा, पुन्हा 2017 ला पण त्याच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे किती वेळा याच प्रकारचे सूत्र काय, मध्यमानचं समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन, तेवढे एक सूत्रावर आधारितच उदाहरण बऱ्याच वेळा विचारलेले आहे. बघा बघा, या सर्व याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर पुढचे उदाहरण बघा, 4th, 5th, 6th, 7th, 8th याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर उदाहरण 9 आणि 10 याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण मध्यमान या घटकावर आधारित जे जे उदाहरण सोडवले ते सर्व सूत्र या ठिकाणी आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही याच्या अगोदरच घेतलेला आहे. तर पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांनी मध्यमानचे सूत्र, बघा महत्वाचं सूत्र, मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांक, आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त वेळा वापरलेलं आपण सूत्र मध्य बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन, तर मला वाटतं आपल्या सर्वांना मध्यमान हा भाग चांगल्या प्रकारे समजलेला असेल. जर कुणाला काही शंका असतील तर उद्या पण मॅडमचा तास आहे, त्या तासाला आपण शंका विचारू शकता. तर पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.